अरे चल के जाऊया ए गप्पे एवढं सर काय करायला लागलाय मोबाईल मध्ये हे बघ रे मी सर कलॅब हे जो का नाही भारतात 1 करोड बॅग्स जास्त युजर आहेत आणि हे ॲप एकदम सेफ आणि सिक्युअर आहे ह्यात का नाही तुरं मी घेऊन पैसे येऊ शकतोस आणि तू जिंकलेले पैसे क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड फोनपे गुगल पे याच्याद्वारे तुझ्या बँकेत ट्रान्सफर करू शकतोस आणि हो तुझ्या पहिल्या डिपॉझिटवर का नाही तुला 2000 रुपयापर्यंतचा वेलकम बोनस भेटू शकतो हे बघ रे मी घेणं खूप सोपं आहे हे बघ तुला खेळून दाखवतो हे बघ किती मत चालतं गेम हे बघ डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे जाऊन क्लिक कर आणि आत्ता डाउनलोड कर रमी सारखं लॅब आणि हो तुझा जबाबदार खेळ बरं का हां जा मित्रांनो वाट कसली बघताय डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे जाऊन क्लिक करा आणि आत्ता डाउनलोड करा रमी सारखं लॅब या गेममध्ये आर्थिक जोखीम समाविष्ट आहे आणि याची लस लागू शकते कृपया स्वतःच्या जिम्मेदारीवर खेळा वहिनी म्हणतात ना त्यांनी मानलंच आहे आपल्या रेशन कार्ड वर तुझंच नाव असणार काय बोललास एकदम कडक प्रेमबिम काय नाही बरं का बाळासाहेब पैसे दिले बरं का त्या पोस्टमनच्या पोरापाशी आणि पोस्टमन गावासाठी लई महत्त्वाचा असतो बरं का नाना ती पोस्टमन आधी म्हणून त्यांनी मदत केली नाही काय पोस्टमनच नव्हं गावातला प्रत्येक माणूस आपल्यासाठी महत्त्वाचा आहे म्हणून मदत केली आपण साहेब हां बाळासाहेब नमस्कार बाळासाहेब तुमचं नाव बरं आहे लक्षात राहिले माझं नाव विसरव की काय नामा इकडंच काय ते राहू दे पण शिवळा नाही तर काय करायला लागले ते आहे का काय काय काम काय तुझं बोल काम म्हणजे तुम्हाला माहित नाही पोस्टमन आजार आहे आणि बाळासाहेब तुम्ही गावातला जबाबदार माणूस आहे तुम्हाला माहिती पाहिजे ना मा मला सगळं माहिती आहे काय घेऊन आला हातात काय म्हणजे अहो पोस्टमन 3 दिवसापूर्वी एक कागद माझ्या हातात दिले ती काय मला काय कळना हे बघा तुम्ही ना मा पोस्टमन कागद दिली ती म्हटलं महत्वाची कागद असणार का नाही नीट ठेवायची रे काय बरं ना ना अरे ही तर तुझ्या नावाचं मोजणीची नोटीस आहे की मोजणीची नोटीस हो आणि कोणी मागवली मोजणी ही मोजणी बहिणानं मागवली हो बहिणानं होय बहिणानं वरच्या माळाचा काय घोळ केला काय हो तारीख कधी आहे मोजणीची कधी आजची आहे हे ही तर बाकीची कागद जा वाट जा जावड जा म्हणजे या हनुमंतरावांना काय काम नाही आणि तुम्हाला बी काम नाही मला पत्रिका वाटत जातो मी हा अरे जा की वाट जा मग जातो की मी ना ना ही नोटीस ठेवतो अभिषी आणि मोजणीवाला साहेब आला ना मला फोन कर मी तिथे येतो अहो बाळासाहेब कशाला बैल तर आपलं 10 घंटे तिथे राहणार मोजणीवाला आल्यावर बघतो की मी काय होते ती बरोबर चालते जाऊ का मी होय दीपाली तुम्ही इकडे कसं काय
आओ हे नोटीस आले नोटीस जमिनीच्या मोजणीचं हां दीपाली त्या गाठत ना गुलाबराव नाव आहे म्हणून ती नोटीस आले पण दीपाली ही नोटीस घेऊन तुम्ही इकडे कसं काय आओ सकाळपासून काका आमचे दारू पिऊन पडलेत आता इथं कोण जाणार मोजणीला दीपाली ताना येणारच ना त्याच गाठत नाव आहे त्या लक्ष ठेवा सांगतो मी चालते पण आपलं माणूस तिथं नसेल तर काय होणार नाही ना दीपाली काय होत नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका मी आहे की बरं चालते पण दीपाली मुदनी साहेब यायला ना लई उशीर लागतो तोपर्यंत गुलाबराव सुद्धा आली तर तिथं पाठवून द्या बरं बरं ठीक आहे या येते अजून 1000 रुपये लागते ते टेबला खाल्ला द्या लागते ते आजकाल टेबलावर वजन ठेवल्याशिवाय सरकारी काम होत नाही ती नाही ती साहेब हालत कशी कुरांडा हिच्या डोक्यात येईना अगं ऐकायचं का ना तुला पैशाचा विषय म्हटल्यावर नाही ऐका येणार आहे का गिरी झटक्यानं ए अगं तुला काय सांगतोय मी अगं हितनं तिथनं जर काकरीवर जमीन गेली तर एवढ्या सगळ्या क्षेत्रातली गुंठा 2 गुंठा जमीन जाईल आणि आज 2 लाख रुपये गुंठ्यात दर चालू आहे 4 लाखाला काचू बसल जाऊ दे मी तर काय खंडून घेतलंय मी ते बया करतोय तीच बरं आहे मी तुझ्याशी एकनिष्ठ आणि प्रामाणिक राहिलो हेच माझं चुकलंय त्या भयावाने बाय बी बाहेर काहीतरी अलमाड करायला पाहिजे होतं हेच माझं चुकलंय ग जातो तर 4000 रुपये आहे ते जाऊन कर तू जलसाला आईश खुदे आता जीवायचं जलसा आहे राती एवढ्या राती असं सडन जायचं नाय मोडोनी संग हा प्रीतीचा तुला सोडून जायचं नाही अर्धा गेली तिथं अर्धा अंग आहे माझं ती तिला सोडून जायचं मला उठका आली जीव नुसता नका जाणून ठेवलाय माझ्या तिला तुला धरून काय करते तुम्ही म्हणला की आता जलसा म्हणून जरा गाणे म्हणलं तू काय माझा सासऱ्या का जावाय तुला घेऊन जाऊ देऊ जलसा माझं मी एकटा जाणार आहे बस काय नाही तू इकडे येड्या का म्हणजे हे बघा हे आणली ती कागद कशाची कागद आहेत मला पण माहित नाही बघा हे कशाची कागद आहे ती हे तुझी कागद बघायचं मला काय मी कागदाचा काय काळजी पण देवे रे तुझं तू बघत जा मला नाही तेवढ्याचा उद्योग पवनराव ही कागदात तुमचं नाव आहे नाव म्हणून घेऊन आली आणि तुम्ही माझ्याकडे रडता जातोच मी मा माझं नाव आणि माझ्या नावाचा कागद तुझ्याकडे कसा बघा इकडे ही तर सरकारी मोजणीचं अति तातडीचं नोटीस आहे कोणी मागवल्या मोजणी बघा ना आईला शात पडाक पडणार बांधासाठी रडणारी ही औलाद आणि ह्यानं मोजणी अति तातडीची मागवल्या गेलं पाहिजे हे कागद तुझ्यावर कसं आला सांग अहो पोस्टमन ही जबाबदारी माझ्यावर 3 दिवसापूर्वीच सोपवली आहे माहिती आहे का तुम्हाला 3 दिवसापूर्वी तुला नोटीस दिली पोस्टमननं आणि तो आज मोजणी आहे आजच्या तारखेचं अति तातडीचं नोटीस तू आता द्यायला लागलायस तुला अक्कल आहे का 3 दिवसापूर्वी कोण म्हणलं कोण म्हणलं त्यानं आत्ता सकाळी दिली सकाळी हा बरं असू दे गेलं पाहिजे आता ना मी आणि तू पण तुझा आवरून यायचं जा तुझ्या बी गटात ते नाव आहे 10 गुंठ जमीन आहे लगीन करायचं म्हणून ठेवलेस मिळून मोजून हो हो आहे की माझी जागा पण 1 एकर काय करायला ए एका कान पडच कानात चोपटेल कर 1 एकर लागत बघितलं तर 10 गुंठ ते बी ठेवलेस लगीन या होयाचं म्हणून जाऊ जा आवरून हो हो मला जागा ऐकून लग्न करायचं आहे नवरा बनायचंय मला असा जातो आणि असा येतो काय ना दाय चाललाय मी तुला गाड वाई होती कोणा कोणाची नोटीस आहे ती मोजणीच्या टायमाला भांडण होते असं ऐकलंय मी होय होते ते की अगं पण मी जाम तयारीने आलो या आलायचा ना तू आताच हुलकावून देतोय बघा ठेवू दे की त्याला असा घोळा असणार आहे तुला आनंदच वाटल ते बघून त्यातनं बी तो मला जर नाही झापला का नाही तर तू मध्ये ये नाही म्हणजे बायका माणसाने लई तसे काही करत नाही ते म्हणून म्हणतोय मी बर मी आहे म्हणा पण तुम्ही बी जरा चावत राहा मी काय म्हणते जरा त्या घाबरायला काय बोलला होता ना तुम्ही घाबरायला हवी होय बोललो तू की त्याला बोलव ऐकत ए घाबऱ्या इकडे काय उपाय नाही सांग की मी तुला काय सांगितलंय ते सांग की अहो बहिणा ना तुम्ही मला 2000 रुपये दिले ते 2000 आणि बबनरावच्या जागेत 10 फूट जागा चारायचे 10 फूट घाबऱ्या एवढं सगळं झालं का नाही घरी नेऊन मटण खायला घालते
चालते पण एवढं काम झालं पाहिजे बरं का करणार क्या विश्वास नाही का टाका झाला बरं गावचा काय रे कानात कुच कुच करायला लागलाय हा तिरायदायस काय तिरायत तू तिरायदायस का लागा म्हणते कोण उधार नसतो आमचं कोण आम्हाला द्यायला लागलाय किती रुपये दिलेत त्यानं तुला 2000 2500 3000 2000 दिले ते 2000 2000 दिले ते बरं ही मी तुला 4000 रुपये देतो काय सांगितलं त्यानं तुला 2000 रुपये देऊन त्यांनी सांगितले मला की 10 फूट जागा तुमच्या चारायचं आहे ते तुला आता 4000 दिले ते 4000 घ्यायचं पण 10 फूट माझ्यात नाही 10 फूट त्याच्यात सरायचं घबराकडे काही काळबेरे केलं नका नाही नाही ती म्हणत होत ती मोजणीवाल कधी येते ती फोन लाव असं म्हणत अरे मोजणीवाल्याला फोन लाव म्हणजे आता येतेली मोजतेल घ्या इथं येतेले मोजतेले मला माहित आहे की पण उन्हाचा रक झालाय 12 वाजून गेलं आपीची वेळ 10 साहेब अजून 2 तास झालं लेट झाले ते आणि तुझं काय रे टेमटेम शात पडक पाडलेलं का आणि बांधासाठी लढतोयस रोज लगा बघितलं तर दर वर्षाला फुटफुट इकडे सरतोस वे तुझा इथं यायचा नंबर तोंडा सारायचा संबंधच येतो का सर रे साहेब नको इथे येणार म्हणजे मी नको काय बघतो माणूस म्हणून त्याचं झालंय असं आबाजी गाडी बाबाजी बैल हानतुय सख्या आणि बोंबाल तुय तुक्या तुम्ही माग पडायला लागलाय कुठं माग पडतो तुम्ही बोल की तुझं त्याला दप्तीली दिला तुला बाबांराव नोटीस सगळ्याला आली सगळेजण ह्याच कामासाठी दुभारलेत लय तना तना करू नका वाढीचार वाढवू नका लय पुढे चालीस मग तू तुझ्या गटापुरतं बोल तुझ्या गटात येऊन ह्याला बोलायचं काही संबंध नाही त्याला सांग तुझ्या गटात जायला अरे बाबण्या सगळ्या गटाची मोजणी आहे आणि ही मोजणी मी मागवली मग मी इथं असणारच की आम्ही आमच्या हद्दीत आहे तुम्ही तुमच्या हद्दीत उभं राहायचं इकडे यायचं नाही तुम्हाला हा हुकूम सांगू नकोस तुम्ही माझ्या हद्दीत माझ्या नंबर तोंडापाशी उभा आहे तुलाही मला शिकवू नकोस ते हात इकडे आलाय तिकडे व्हायचं काय काढणारच का तानाजी कुणाला कशाला आणले सर नाही म्हणजे शिरडू पण नाही काय झाडाच्या फांद्या बिजा कचरायच्या आहेत काय बळीनाना तुमचं काय चाललंय ते मला कळलंय सगळं झाडाच्या फांद्या नाही वेळ आली तरी एखाद बाई माणूसच कचरायचाय माझ्याकडे काय बघतो सर हा मी काय तुझं कोणी मारलंय काय माणसं मारायचं तो काय परमिट काढले नरवीर लागून गेलास काय तू मोजणीवाल्या साहेबा संग निसता माझ्या बांधाला येऊन बघ की तुला नरवीर आणि लायसन दाखवतो कसलं असतंय बर ओ तानाजी नाना तुम्ही का असाल ना ते तुमच्या हातात जाऊन बोला तुमच्या 10 गुंठ्यात जाऊन बोला हे आमच्या हात आहे आमच्या हातात आम्हीच बोलणार ही भाषा कोणाला वापरायची कळतय का हे खपच की मला वापरायची नाही मध्ये कशाला पडायला लागलीस तू तुम्हीच म्हणला की मग अशी मध्ये बोल म्हणून होय मध्ये बोल म्हणतो पण ह्या माणसा बोलू नको एवढं कळत नाही तुला बरोबर हे साहेब आलो साहेब साहेब आमचं प्लेअर उभं राहिले ते मागा धरणं या लोक प्लेअर हो सांगतो तुम्हाला 2 मिनिट थांबा तरी बघा ना हंबीराव बॅट नाही बॉल नाही तसंच बघायला हवे हा एवढा मी हंपायर आणला त्याचा आहे का नाही हा हंपायर कोण तुम्हीच का अंपायर हे ना म्या लगा तू येडाय तुझा आजा येडाय तुझा बाय येडाय का तुझं पुरं घरदारच येडाय रे हा लगा असल्या उन्हातानाच्या रक्कात आम्ही काय इथं क्रिकेट खेळ आलो रे मूर्खा हे ना म्या एका मुस्काडीतच पाडीन बघ या वयात मला क्रिकेट खेळायला होतो सोय मी कधी म्हटलं बॅट बॉल खेळायला म्हणून हा हंबीराव तुमचं जो झाड अंग आहे मला कळलं पाहिजे तर आपण खेळ येऊ शकतो का हा ए म्हाताऱ्या तुम्ही धोतर घातलंय तुम्हाला पळायला तरी हा ए म्हाताऱ्या कुणाला म्हणतोय सर ओ शांताबाई तुम्ही जरा शांत बसा पळा ना समजा त्यांना तुम्ही भूमी अभिलेख म्हणून आलाय काय होय अहो तुमची यायची वेळ आहे का हा त्यात मोजणी अति तातडीची नोटीस पोचतंय 10 वाजता हा आणि ती तुम्ही पोस्टात साध्या पत्रानं टाकलंय वे रजिस्टर रेडी करायचो हे बघा ऑफिसमधून नोटीस डिस्पॅच करणं आमचं काम आहे आणि पोहोचवणं पोस्टाचं काम आहे हो साहेब लय चाकूर वाट ठेवून कायद्यातलं बोल ना एखाद्या लगतच्या गटातला हद्दीतला हद्दी हुकमातला शेतकरी इथं यावेळेला आज उपस्थित नसलाच तर राखी खेळ असतात माहिती का तुम्हाला क्रिकेट कधी खेळाय का नाही तुम्ही तुम्हाला क्रिकेट मधलं काय माहिती आहे नेम फेम मागो तुला क्रिकेट पडलाय उन्हात आम्हाला आमची जमीन मोजायची पडलंय काय झालं बाबाराव अटकेल हळू बोला ए ना मी कानाचा चोपच काढून ठेवला का बोलतोय ना मी इथं तू मध्ये मध्ये बोललो बस
बोला ए बोलो की मोजणी मागवल्यास ओ ओ साहेब ते येडेच्या नादाला लागू नका पटकन मोजणी चालू करा तेवढी करूया करूया नामदेवराव ते आपलं साहित्य बाहेर काढा काऊ काऊ म्हणजे काय विचारते इथं आपण कशाला आली तुम्हाला बॅट आणि बॉल त्या साहित्याचं पडलंय होय हा इथं आपण मोजणी करायला मोजणी आणि काय म्हणताय बॅट पाहिजे बॉल पाहिजे हा खेळायला इथं अहो मोजणीचं साहित्य म्हणतोय मी मोजणीचं आत्ता आठवलं तुझ म्हणलं तुम्हाला बरं ठीक आहे हे घ्या हे झेंडे ह्यात आहे नकाशान टेप हे घ्या तुमचं आणि बघा बॅटिंग एक नंबर करायची काय बॅटिंग मोजणी मोजणी बर हे झेंडे कोण घेणार आहे मी 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 घेणार आहे मी बर चला तुम्ही सगळे आपापल्या बांधावर व्हा आपल्या आपल्या हद्दीत व्हा चला चला मोजणी करूया बघा बॉलिंग नंबर करायची किती एक नंबर मी फिल्डिंग तिथं बरं तो ए फिल्डिंग येडं उठलं गेलं सौतीच्या माहेरला उन्हात आणा झेंडू फुटायची झालं तुझं काय जायत ना बॉलिंग व्यवस्थित झाली पाहिजे तू जातो का दगाड घालेल ए हो की तिकडं आपले हात देऊ तोंडा नाही बघते तिकडे हो बांधाव साहेब साहेब तिकडे हा एक जोरा गोलमाल करायचा गोलमाल अरे 65,000 पगार आहे मला अख्ख्या तालुक्यात माझं नाव आहे गोलमाल वगैरे मी काय करत नाही अहो साहेब पैसे मिळणार आहे ती पैसे नक्की खिशात आहे ते बर काय करायचं आहे बोल धोत्रवाला आहे का नाही त्यानं आपल्याला 1,000 रुपये दिले ते आणि त्याचं काय म्हण नाही माहिती का तुझी 10 फूट जागा ती डंगर आहे का नाही त्याच्या जागेत चारायचे 10 फूट हा 1,000 रुपये दिले आहेत हा 10 फूट जागा का लय झालोय पैसे अरे 1-1.5 फूट ठीक आहे 1.5-2 फूट हा 2 फूट तरी सरल हा ठीक आहे तू म्हणतोस तर 2 फूट ठीक आहे हा मग काही इशू नाही आणि तो डंगर आहे का नाही त्याने बी आपल्याला 1,000 रुपये दिले ते आणि त्याचं पण हेच म्हणणं आहे तुझी 10 फूट जागा आहे का नाही त्या बहिण्याच्या जागेत चारायचंय किती दिले ती 1,000 10 फूट जागा सारखं पाहिजे हो अरे 65,000 पगार आहे मला मला मका मोडा घालू तू का नोकरी जाईल माझी का हो ती बिले झालोय पैसे पैसे लय नाही झालं कमी झालं हे बघ 1-2 फूट ठीक आहे म्हणजे 1.5-2 फूट तरी सरल हा 2 फूट सरकल आयलं मग भारी झालं एक काम कर 2 फूट इकडची इकडं सरका आणि 2 फूट इकडची इकडं सरका म्हणजे संपला विषय पैसे घ्या ना आपलं जावा घरी शांतरा विषय तसा नाही हे बघ एक तर इकडं सरकल नाही तर इकडं सरकल होय म्हणजे इकडे तिकडे सरणार नाही दोन्ही साईडला कशी सरकल बांध आहे ना तू असं असते हा बर बर ठीक आहे ठीक आहे चालतो चालतो बर साहेब मी काय म्हणते वरच्या अंगाने आहे का नाही जागा इकडं सॉर आहे त्यांची आणि खालच्या अंगाने त्यांच्याकडे जागा सॉर आहे म्हणजे कसं दोघं बी खुश होतील गप लय छान आहेस त्याला शाळा शिकायला लागते ती झेंड गे चल होतच नाही चल उम्या तिथं तिथं उभा रा हे बघ त्या वगळीच्या पलीकडं आपली हात दाय आणि तिथनं अलीकडं अलकची हात दाय एकदा हात फिक्स झाली की नाही हे वगळे मुजकूनच टाकायची असं म्हणताय वय वय ते ना मग पण तुम्ही 18,000 रुपये भरलो का 18,000 भरलो का म्हणजे होय भरलो की आता तातडीची मोजणी मागवायची मग पैसे भरायला नको ते पण तेवढ्या 18,000 एखादा डाग आला असता मला डाग आला असता मग पण आता तूच म्हणलीस की 10 वर्ष झालं रान पडी काय मग म्हटलं रान उजवूया मग आता रान उजवायचं म्हटल्यावर मोजणी मागवाय नको म्हणून मी मागवली खरं आहे तुमचं पण मी काय म्हणते रान तर उजवणार आहे पण रान उजवल्यावर लावणार काय त्याच्यात लावणार काय अग मी प्लॅनिंग करून ठेवलंय अगोदरच कसलं प्लॅनिंग मी का नाही ह्याच्यात केळीची बाग लावणार आहे केळीची बाग केळीची बाग कशाला मग लावणारच आहे दूरच्या रानात केळीच्या बनात तू तशी कशाला करतेस आजूबाजूला माणसं आहे तेवढं कळे ना तुला गब्बर अरे गब्बर ना ना
वाईस वाईस खाली आहे की वाईस आता कसं ओके मध्ये हा साहेब बोला गब्बर ही रान कोणाचं आहे रे तानाजी नानाचं काय हो इथं नंबर कुठं आहे इथला नंबर त्या पिपरणी या बुडक्यात आहे की तिथे बरोबर गब्बर धरते चल सुरू करूया तिकडून चालते मजा यायला चल घे कुणी गेलं तिकडून 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 सुरुवात करणार आहे ना नक्की हो तिकडे गेले एका कच्चा तिथनं बाबने तुकड्यात मानकुट पाडलं मग जाशील का तिकडे आजी बात तिकडे मापायला जायचं नाही रान असं कसं म्हणताय सरकारी काम आहे ते सरकारी काम फेरकारी काम या बांधाय वर काय असेल ते बघायचं इकडे फेरकायचं नाही हो असं काय पण कसं बोलताय तुमची जमीन याच गटात आहे ना हो याच गटात आहे मग मोजणी करायची आहे ती मोजावी लागल हो का साहेब मी तुम्हाला सांगतोय माझं या बांधायखाली 10 गुंठ रान आहे आणि त्या 10 गुंठ्यात माझ्या बी कोण सरलं नाही मी बी कोणाच्या सरलो नाही त्यामुळं इथनं वर काय असेल ते तिकडं बघायचं इथनं खाली आजी बाट टेप टाकायचं नाही आणि नीट इथनं माघारी वाट धरायची अहो पण एका गटात जमीन आहे ती मोजल्याशिवाय कॅल्क्युलेशन कसं लागल ते कॅल्क्युलेशन बिल्क्युलेशन आमच्या नाही पल्ले पडत जिथं तिकडे बघाय तिकडे बघायचं इथनं खाली आजी बात यायचं नाही हे असं नाही हा सरकारी कामात अडथळा दिल्याबद्दल मी तक्रार करीन तक्रार कर जा त्या चाल तक्रार कर ओ साहेब जाऊ दे की हा माणूस जरा लय तिरचाट आहे पण असं कस अहो ह्यो स्वतःच्या जेव्हा नाही बोलत मग आमच्या गावात एक नाही बाळासाहेब नावाचा माणूस आहे त्याच्या जेव्हा बोलते बाळासाहेब कोण अहो आहे मोठा माणूस तुम्हाला काय करायचं आहे आता त्या बाळासाहेबाचा मोजणीशी काय संबंध काय संबंध मग ना उचला कुरा मला कचला होता ना साहेबांनी कचला म्हणजे समजल या 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 अरे गब्बर काय पण कसं बोलतोयस हो साहेब मी तुम्हाला हे सांगतोय नका लय शहाणपणा करू जाव्या तिकडे चला बर म्हणतोयस ना जाव्या पण ही बरोबर नाही ती बरोबर चूक काय असेल ती इथनं वर खाली अजिबात फिरकायचं नाही आणि चालतो वया जाता जे आता चला चला साहेब चल चालता हो चल तिकडे आलाय मान मोजायला इथं तुला सांगतो तू अजिबात पुढे पुढे बोलायचं नाही मी सगळं मॅनेज केलं या साहेब बहिणा ना साहेबांनी बोलून तुमचं काम केलंय बरं का ओ बहिणा ना साहेब म्हणले ती आता तुमचं रान मोजा बाकीच्यांची रान मोजा होय होय साहेब गबऱ्या म्हणतोय तसंच करूया अगोदर आमचं रान मोजूया तसं नाही तुमचं रान अगोदर मोजूया का यांचं अगोदर मोजूया अहो अगोदर माझं रान मोजूया की होय बर गबऱ्या चल बहिणाचं रान अगोदर मोजूया चला असं कसं आधी माझं मोजू द्या मग तुमचं मोजू द्या माझं परत मोजायचं आणि तू जर माझ्यात सरकलीस तर मग तुम्ही तानाजी नानाच्यात सरका की मी तानाजी नानाच्यात तो बरा सरकून देईल बघ तो कसा कुराड हिरूच उभा राहिलाय तो उभा राहतो की मग तरी म्हणला होता का चालतो म्हणून मगाचे म्हटलो तुम्ही पण तूच मला थांबवलोस त्या टेन्शन मध्ये त्याला कचालाच असता की होय काय असू द्या माझं रान आधी मोजायचं नाही तुझं अजिबात रान अगोदर मोजायचं नाही ओ साहेब ते काही नाही ए गबऱ्या टेपदार माझं रान मोजून द्या अगोदर चल ओ नाही आधी माझं रान मोजू द्या तुमचं रान मोजता मोजता माझ्या रानात सरकल्यावर तुम्ही अगे त्याच्यात काय होतंय तू त्या बबनेच्या रानात सरकायचं असं कसं सरकायचं ते बघा ते डंगर तिथंच उभा राहिले ती सरकू देणार आहे मला राहू दे उभा मी आहे की त्याला सांगतो काय आहे ती जाऊ का सांग त्याच्याकडं नाही आधी माझंच रान मोजायचं हे नाही तुझं अजिबात रान अगोदर मोजाय नाही साहेब अगोदर माझं रान मोजून द्या चला टाका बघू टेप तुम्ही असं कसं म्हणताय आधी माझं रान मोजायचं नाही अगोदर माझं रान मोजायचं पण असं कसं म्हणताय माझं रान मोजायचं म्हणलं माझंच रान मोजायचं तुमचं रान आधी का मोजायचं माझं रान आधी मोजायचं माझं रान भरून घ्या साहेब तुम्ही तसला बिसला काही चालणार नाही साहेब हिचं अजिबात ऐकायचं नाही आणि पुढं पुढं तू बोलायचं नाही ह्या रानाच्या बाबतीत मी तुझा अजिबात काय करून घेणार नाही आवाज चढवायला लागला तुम्ही आवाज चढवायला म्हणजे ह्या बाबतीत मी आवाज चढवणार अलके अजिबात मी तुझं काय ऐकणार नाही फोडून काढी तुला तुम्हाला लय शिकवा लागले सुई ए गबऱ्या इकडं हे बाग दोन छिंड आहे ती टकुऱ्यात खाली फोडीन टकुर तुझा लोकांचं काय घेऊन बसल्यास तू तुम्हाला केली होती तुला तसं सोडणार नाही फोडून काढी
अगं मटण कसली मटण देते आस मटण मिळते तुझ्या सौदात फक्त घालतेस चहाण्याचा नुसता खपराचं तोंड असत तर फुटलं असत लय बोलू नकोस आजपर्यंत गेल्या सगळं पाणी पाडलं असतो त्याच्यावर काय केलं नाही मी तुझ्यासाठी की तुझं ऐकून ऐकून त्यामध्ये साहेब लोक गेली माझं तोंड खपराचं आणि तुमचं कसलंय जमड्याचं वय हे बघ लय बोलू नकोस तू सगळं मागतो उपकार विसरून गेली आज कसं उपकार हो तुमचं आणि तुम्ही गेले ते खाल्लं माझ्या घरातून एवढं दिवस खायचं मी काढतेस उई हे बघ तू तसलं काय काढत बसाय नाही पायऱ्यान पायऱ्या तुझ्यासाठी दुकानात झिजवल्या आयुष्यातलं होत नव्हतं ते सगळं तुझ्या मड्यावर घातलंय मी माझ्या मड्यावर काय तुला काही लाज बीज आहे का नाही दहा बारा लाखाचं कर्ज करून बसलीस तू मला तुझ्यासाठीच केलंय पै पै मी माहिती तुझ्यासाठी तुला काय बोलायला हा नाही का नाही मी तुझ्या तुझ्यासाठी काय नाही गेलं मी ग्राम पंचायत सांगून तुझ्याकडे येण्यासाठी बॉलर बॉल मी कॉन्क्रीट करून घेतलं बॉलर बॉल कॉन्क्रीट करून घेतलं म्हणा एक दिवशी येताना तुम्ही तोंडावर पडला तोंड पटलं म्हणून करून घेतलं तोंडावर पडलो म्हणा आता बघितलं नाही तुझ्यासाठी बंगला बांधाय का नाही बंगला बंगला म्हणा बाळासाहेबांनी निराधार योजनेत करून दिलंय मला ते घर आणि म्हणा माझ्यासाठी बंगला बाळासाहेबांनी करून दिलं की पण सगळी कागद मीच पूर्ण केली ती मी उशिरा का होईना तुझ्या लक्षात आलं शेवटी तू दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी केलंस एक नंबर केलंस ए भवानी तुला त्याला बमण्याचं गोड वाटायला लागलं टकुरीत घाली बघ ही चार चौका तू मला शिवाय दिला रे तुला हानीलच बघ जातो की पण तुला मी तसं सोडणार नाही केरडेवाला जातो का तुला दाखवतो ए उम्या फुकणीच्या मला पेलाय नाही म्हणून तुला आणला या भोरकी काय करणार तिला अहो ना ना तू तुमचं जुनं माणूस आम्ही कसं मध्ये बोलायचं ए आता ती कोरत नाही माझी बोल एकडे बोला दावतो आता अरुण तुरुंग कसा बोलायला लागलायस अहो जाऊ म्हणजे काहीतरी हा सोडत नाही मी दोघाय आता काय समजलं स्वतःला काय आपण तुमच्या क्षेत्रापासून मोजणी सुरू करूया कशा बाय मला काय पिसायला कुत्र चावलंय मी ती काय रेटर आहे ती काय जुनी डे पण तिथं आहे तिथली फार फिक्स झाल्याशिवाय तुम्ही मधली क्षेत्र कशी फिक्स करणार मोजणी साहेब आहेस ना कोण हजाम आहेस गुडघ्यात मेंदू आहे का तुझा अहो बबन राजा थंड घ्या की अशा लोकांचं ओरडताय मी साहेबाला मॅनेज केलाय मॅनेज हे असला मॅनेज केला शे लगा माझ्याकडनं पैसे घेऊन तो माझंच घर जायची सुपारी घेतलं शे मी तुला मग वाटलो मी म्हणून तू माझं घर जावं घेऊन आलोस इकडे चाल तिकडे तिकडे पहिलं टेप टाकत या अहो तिकडनं केलं पण बघतायच की तुम्ही मागासपासून काय बघते ती तुम्हाला रेटर म्हणून मी रेटन येऊ ना पाय तर केस काढून नाही तर हायवे नंबर थोडं उपसून डोसके फोडेन शेतळे करेन लगा तुला मकमोडा उसाची पाच सूट काढाय कोण ठेवाय नाही लगा तुला मोजणे साहेब कोणी केला रे चालेल ना तुम्ही तर थंड घ्या की काय थंड घेणार नाही काय नाही आधी तिकडनं टेप टाकत यायचं मग माझं त्यांची क्षेत्र भरवायची मग माझं क्षेत्र भरवायचं हार येतलं सर यानं केस काढेन नाही ते उघड उद्योग करायला द्या असल साहेब तुम्ही थांबायच मी त्यांना जरा मॅनेज करून लावलो काय आहे तुझं अजून अहो बबनराव ऐका की जरा मोजणी झाली पाहिजे सगळ्यांनी नाही म्हणलं कसं होईल तुझं ऐकून घरादाराव इस्तू ठेव का मी आता गप जातोच का वर माझंच पैसे घेऊन जर वर केलंस तांगडं तर हा एक पायतरानं सोलून काढेन चांबडं हरितलं वर काय माणसं आहेत री कशी मोजणी होणार अशा करायची का नाही मोजणी मोजणी झालीच पाहिजे त्याशिवाय आपल्याला पैसे कसं भेटणार आपल्याला तुम्हाला तुम्हाला साहेब हे बघ मोजणी होऊ दे नाही तर नाही होऊ दे माझं मला मिळालं पाहिजे अहो साहेब पैसे मिळणार माझ्या खिशात पैसा आहे ते फक्त तुम्ही काय बी करून मिळ घाला
मला काय म्हणायचंय, ती जरा गरीब दिसते, आपण त्याच्याकडनं सुरुवात करूया. चल तयार जागा, ती जरा येड जागा. चला चल. इकडे एक पाऊल सुद्धा टाकायचं नाही, एक पाऊल जर टाकला ना तर मी दगड दिसत का, दगड डोक्यात घालीन डोक्यात. इकडे माझं रान आहे, तुमचा काय सुद्धा संबंध नाही इकडे फिरकायचा. डोक्याच्या चिंता करून टाकीन मी, माझ्या रानावर वळायचं नाही. काय करत तिकडच इकडच. अरे ना म्या, पण मोजणी कशी होणार अशी? नाही नाही नाही, अगोदर त्यांचं मग माझं बघू. इकडे फिरकायचं नाही, आत्ताच सांगतो. आणि फिरकलं ना ह्यो दगड आहे ना, असा डोक्यात टाकीन, असा डोक्यात टाकीन की डोक्याला पण फुगा करून टाकीन मी. हा ना मी म्हणते तुम्हाला. तू तर म्हणला होतास ह्याला काय कळत नाही, येड आहे. म्हणलेलो येड आहे, पण ही जरा लईच महायड आहे. बर आता असं करू, आता तू जरा शांत राहा, आता मी माझ्या पद्धतीने मेळ घालतो. चल ओ बहिणा ना, ओ तुम्ही इकडे या जरा. ए तुम्ही सर्वजण मंडळी इकडे या रे. या या जरा इकडे या, या आपण जरा बोलूया. या या मंडळी. हा काय आहे? तर काय आहे, तुम्ही जर सर्वजण असे आपसात आपसात वाद करत बसला तर काय या तुमच्या गटाची मोजणी होणं शक्य नाही. आणि प्रत्येक गोष्ट जर कायद्यानं करायची म्हटलं तर तसंही शक्य नसतं. त्यामुळे कुठंतरी सगळ्यांनी समजूतदारपणा दाखवला पाहिजे आणि समजुतीने एक मार्ग काढला पाहिजे. जर तुम्ही सर्वजण समजूतदारपणे चालणार असाल तर माझ्याकडे एक मार्ग आहे. हां मी तो तुम्हाला सांगतो. जर समजूतदारपणे करायचं असेल तर तुम्हाला ते मान्य होईल. मान्य मार्ग जर योग्य असेल तर होईल की आम्हाला मान्य? ठीक आहे, मग तुम्ही जरा 2 मिनिटं खाली बसा, मी तुम्हाला एक मार्ग सांगतो. आता हे बघा बहिणा, आणि तुम्ही, मी समजा म्हणून सांगतोय, हा रागाला कोणी यायचं नाही. तर ह्या ताईंचं क्षेत्र इथं आहे समजा, असं समजा या ताईंचं क्षेत्र इथं आहे आणि तुमचं क्षेत्र इथं आहे. तर आता या महिला आहेत म्हणून आपण यांना प्राधान्य देऊया. समजा आता या ताई 2 फूट तुमच्या क्षेत्रात सरकल्या तर तुम्हाला काय अडचण? अडचण साहेबा, ही माझ्या पायात आहे पैतल, ही जर तुझ्या कानावर पडलं गाल गाला सकटला का कानात तुझ्या चोबडीला कण पडत फाडून ठेवे. समजा म्हणतोय मी. मी पण तुला समजाच म्हणतोय, अजून कुठं माझा हात पडलाय तुझ्या? बर तुमचा विषय राहू द्या, आपण आता तुमचा विषय घेऊया. कारण तुमच्या दोघांचं जरा समजुतीने चालतं. तुमचं क्षेत्र इथं आहे आणि ह्या ताईंचं क्षेत्र इथं तुमच्या शेजारी आहे, बरोबर? तर आता ह्या महिला आहेत, आपण यांना प्राधान्य देऊया. समजा या ताईंचं क्षेत्र जर थोडं कमी भरत असेल तर आपल्याला समजुतीने चालायचं आहे आणि ह्या महिला आहेत म्हणून आपण त्यांना प्राधान्य देऊया. जर या ताईंचं क्षेत्र थोडं कमी भरत असेल आणि समजा ते तुमच्याकडं थोडंसं सरकलं तर तुम्हाला काय अडचण? काय अडचण? ए साहेबा, ही कसं दिसतंय? तुळतुळीत दिसतं का? नाही तुळतुळीत, एका पायताला तुझं मी तसंच तुळतुळीत करेन. अहो पण मी तुम्हाला समजा म्हणतोय. मी पण समजा म्हणतोय. बरं ठीक आहे, आपण तुमचा विषय घेऊया. तर ते इथं समजा तुमचं क्षेत्र आहे आणि तुमच्या शेजारी बळीनाना आहे, बळीनानाचं क्षेत्र आहे आणि बळीनाना शेजारी या ताईंचं क्षेत्र आहे. आता ह्या महिला आहेत म्हणून आपण काय करू, ह्यांना जरा प्राधान्य देऊया. म्हणजे काय करायचो? म्हणजे काय करू, जर ह्या ताईंचं क्षेत्र जर थोडं बळीनानाच्यात सरकलं आणि त्याच्यामुळे जर बळीनाना थोडं तुमच्यात सरकलं, समजा बरं का, समजा बळीनाना क्षेत्र थोडं तुमच्याकडं सरकलं तर मग तुम्हाला काय अडचण? साहेबा ही कुराड आहे का नाही, ही जर उचलून तुझ्या मान कुठे हंटली आणि ती मान कुठे जर तिकडे बबनरावच्या शेतात जाऊन पडलं तर तुला काय अडचण? अहो पण मी तुम्हाला समजा म्हणतोय. मी बी समजाच म्हणतोय की. आता ताई तर हे बघा, समजा समजा हे तुमचं इथं क्षेत्र आहे समजा, आणि सर्व गटाची आपल्याला मोजणी करायची आहे. तर या सर्व गटाची मोजणी करत असताना जर
कोणाला थोडं क्षेत्र कमी पडलं समजा समजा जर कोणाला थोडं क्षेत्र कमी पडलं आणि त्याचं कोणाचं क्षेत्र जर तुमच्या थोडंसं सरकवलं तर तुम्हाला काय अडचण गबऱ्या मगाचं ती टिकावण रे का होतय का टिकावण जर समजा ह्याचं डोकं पडलं तर ह्याला कसं वाटेल अवताई मी समजा म्हणतोय मी बी समजाच म्हणते मगाशी डोकं फोडतो म्हणलेलं आता जर माझ्याकडे बघितलं ना या दगडानं डोळं टिचिन हा मी समजा म्हणून सांगणार होतो अहो अंपायर मी समजा म्हणून तुमचं डोळं टेचणार आहे कच 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 काय चाललंय भूमी अभिलेख बंद आलोय मी अधिकारी आहे मोजणी करायला गेलो कोण मोजणी करून देत नाही समजुतीचा मार्ग काढावा म्हणलं समजून सांगायला आलो कोण समजून घेत नाही माणसं आहे का जनावर आहे तुम्ही आम्हाला जनावर म्हणतोयस आणि तू भूमी अभिलेखचा साहेब म्हणून आलाच मिरवत आणि आम्हाला जनावर म्हणतोयस ती जनावर राखाय तुला घुराकी म्हणून तर राखा कोण ठेवेल का लोकसंख्येप्रमाणे आपण कोरडे पाषाण ज्या गटात आपण मोजणीला जायचं आहे त्या गटाचं रात्रीचं हा जोखूम फिक्स करून ती जुन्या नंबर दोनच्या फाडी हुडकून तुला काय येऊन इथं माप टाकली असतील जर बुद्धिमान एवढा प्राणी असतास तर हिथं आणून तो आम्हाला फाडी दाखवा म्हणून फिरायला लागलायस वे हा किती तुला अक्कल आहे रे गाड्या ए साहेबा बाबण्या म्हणतोय ते बरोबर आहे 18,000 रुपये भरले तुम्ही आणि आमची लायकी काढायला लागलाय तू ए बळी नाना अहो ह्याला कचा 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 कच चाललाच पाहिजे आपल्याच गावात येऊन आपणालाच दाब देतोय धरा याला आता मोजनी साहेब तर तुम्ही मोजनी साहेब मुजनी साहेब हो जा तुम्ही बाळासाहेब मोजनी म्हटलं ही गावगाव हीच बॉम्ब असत्या नेमकं मोजनीवाल्या चुकतंय तर गाववाल्यांचं हीच कळत नाही